पाटण तालुक्यातील कुरपेवाडी एका उसाच्या शेतात 17 वर्षीय विद्यार्थिनीची धारधार शस्त्राने गळा चिरून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ती कॉलेजला निघून गेली, मात्र दुपारपर्यंत ती घरी का आली नाही म्हणून आई आणि तिच्या घरातल्या लोकांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. कर्पेवाडीतून तळमावले जाणाऱ्या पाणंद रस्त्यावरील देसाई यांच्या शेत शिवारामध्ये ती रक्ताच्या थरोळ्यात आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलीस तपास करत आहेत.